महाराष्ट्र विधानसभेचे स्पीकर आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि नेते श्री राहुल नार्वेकर जी, मुंबईचे सबर्बन जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय मंगल प्रभात लोढा जी, ज्यांनी नगरसेवक म्हणून अतिशय उत्तम काम या सगळ्या भागामध्ये केलं, ते ॲडव्होकेट मकरंद नार्वेकर, त्याचप्रमाणे श्रीमती हर्षिता नार्वेकर, मंचावर उपस्थित श्री आकाश राजपुरोहित, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्रीमती अश्विनी भिडे, श्री पी वेलारुसू, श्री सुधाकर शिंदे, श्रीमती संगीता असनाळे, श्री घनश्याम हेगडे, श्री पदम चंडा, श्री जयदीप मोरे, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले रेझिडेंट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम राहुल नार्वेकरजींना, मकरंद नार्वेकरजींना, हर्षिताला मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सगळ्यांकरता संघर्ष करून हे गार्डन पुन्हा मिळवलं आणि आज त्याचं लोकार्पण करण्याची संधी मला दिली. खरं म्हणजे मकरंद नार्वेकरांचं विशेष अभिनंदन याकरता की ही वॉज नॉट मिअर काउन्सिलर बट ही वॉज ऑल्सो अवर काउन्सिल इन द हायकोर्ट टू रिक्लेम दिस गार्डन. हा जो ड्युएल रोल त्यांचा होता त्याच्यामुळे खरं म्हणजे आज हे गार्डन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मगाशी आपण बघितलं रिमझिम गिरे सावन या अतिशय सुप्रसिद्ध गाण्याचं शूटिंग या ठिकाणी झालं होतं आणि आज आपण जेव्हा याचं उद्घाटन करतोय तेव्हाही रिमझिम गिरे सावनच चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय चांगला आणि सुंदर अशा प्रकारचा योगायोग आहे. मी महानगरपालिकेचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन की कमी वेळामध्ये उत्तम प्रकारे हे गार्डन त्यांनी या ठिकाणी तयार केलं. मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या भागामध्ये रेझिडेंट्स असोसिएशन या अतिशय जागरूक आहे, आपल्या कम्युनिटी करता ओपन स्पेसेस रिक्लेम केल्या पाहिजेत, आपला एरिया हा लिव्हेबल असला पाहिजे, तो सस्टेनेबल असला पाहिजे, या दृष्टीने सातत्याने ते काम करतात. पण ते जरी काम करत असले तरी त्याला रिस्पॉन्स देणारे नेते देखील तसेच असले पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की राहुल नार्वेकर, मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे तीनही नेते हे रिस्पॉन्स देणारे, रिस्पॉन्ड करणारे आणि तुमच्या मनातलं समजून घेणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि म्हणूनच आज एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काळात मी पेट पार्कच्या उद्घाटनाला आलो होतो, इट इज ऑल्सो ब्युटिफुली डन. आता आम्ही नेहरू पार्कचं एक उद्घाटन केलंय, ते अतिशय सुंदर झालंय. आता सुरक्षा गार्डनचं उद्घाटन आपण करतोय, अजून काही गार्डन्सची कामं देखील चाललेली आहेत. खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर एक मुंबई ब्युटिफिकेशनचा प्रोजेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आम्ही सुरू केला आणि आम्ही महानगरपालिकेला सांगितलं की महानगरपालिकेची जबाबदारी आहे की आपलं शहर लिव्हेबल असलं पाहिजे, ते सस्टेनेबल असलं पाहिजे, ते ब्युटिफुल असलं पाहिजे, ते पाहण्यासारखं असलं पाहिजे. मुंबई शेवटी इट इज अन इंटरनॅशनल सिटी आणि त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला तशाच प्रकारचा चेहरा मोहरा असला पाहिजे आणि खूप मोठ्या प्रमाणात मुंबई ब्युटिफिकेशनचे प्रोजेक्ट सुरू झाले. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या प्रोजेक्टच्या अंतर्गत जवळपास 20,000 स्क्वेअर मीटर्सचे वेगवेगळे गार्डन्स तयार होत आहेत आणि मियावाकी फॉरेस्ट तयार होत आहेत. आपल्याला कल्पना आहे की मियावाकी फॉरेस्ट एक अशी संकल्पना आहे, जपानी संकल्पना आहे की अर्बन एरियामध्ये डेन्स फॉरेस्ट आपण तयार करू शकतो आणि अर्बन एरियाला
ट्रान्सफॉर्म आपण करू शकतो तशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ही कामं चाललेली आहे आणि म्हणून मुंबईचा चेहरा बदलतोय हे खरं आहे की मुंबईचा चेहरा आम्ही बदलत असताना काही लोकांच्या पोटात दुखतं पण काही हरकत नाही असं असतंच चांगलं काम करायला गेलं तरी देखील काही लोक त्याच्यामध्ये कमेंट्स करतात काही बोलतात पण त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे वी वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म मुंबई आपण बघितलं असेल 15 ते 19 ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो मुंबई करता अनेक आयकॉनिक प्रोजेक्ट आपण सुरू केले कोस्टल रोड जो अनेक वर्षापासून केवळ ऑन पेपर होता सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्याची मान्यता त्यावेळी आणली आणि मला विश्वास आहे की बाय एंड ऑफ दिस इयर ऍटलीस्ट पार्ट ऑफ कोस्टल रोड विल बी ओपन फॉर ट्रॅफिक आणि त्याच्यामुळे विल बी एबल टू डिकंजेस्ट मुंबई नाव फ्रॉम कोस्टल रोड वी विल रीच वर्ली वी हॅव वर्ली बांद्रा रोड आफ्टर वर्ली बांद्रा सी लिंक वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड बिल्डिंग बांद्रा वर्सोवा सी लिंक अँड आय फील व्हेरी हॅपी दॅट रिसेंटली वेन आय वेंट टू जपॅन आय हॅव टॉक्स विथ द जॅपनीज गव्हर्नमेंट अँड आय हॅव आस्क देअर हेल्प टू फंड अ सी लिंक विच विल स्टार्ट फ्रॉम वर्सोवा अँड एंड अप टू विरार सो इट विल कव्हर एंटायर वेस्टर्न अँड नॉर्दर्न साईड ऑफ मुंबई सो देर विल बी अ डे वेन पर्सन फ्रॉम कप परेड विल गो डायरेक्टली टू विरार इन 40 मिनिट्स विदाउट एनी सिग्नल मला अतिशय आनंद आहे की ही सगळी कामं आज आपण पाहू शकतो ट्रान्स हार्बर लिंक आपण त्या ठिकाणी काम सुरू केलं इट्स अ 22 किलोमीटर आयकॉनिक ब्रिज आणि देशातला सगळ्यात मोठा ब्रिज आहे आणि याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई आपण जोडलेली आहे एंटायर हिंटरलँड इज कनेक्टेड टू द आयलंड सिटी आणि यामुळे आणि याचं देखील सुरुवात किंवा उद्घाटन या वर्षाच्या शेवटी आपण करू ज्या ठिकाणी पोहोचण्याकरता 1.5 तास 2 तास लागत होते विदिन 25 मिनिट्स यू विल बी एबल टू रीच ऑन द अदर साईड आणि आता तिकडेही एक कोस्टल रोड आम्ही तयार करतोय जो डायरेक्टली न्यू मुंबई एअरपोर्टला पोहोचणार आहे मुंबई इज गेटिंग इट्स सेकंड एअरपोर्ट विच विल बी बिगर दॅन धिस एअरपोर्ट विच विल हॅव 2 रनवेज विच विल बी वन ऑफ द आयकॉनिक एअरपोर्ट एव्हर बिल्ट इन इंडिया अँड धिस एअरपोर्ट विल बी डेडिकेटेड नेक्स्ट इयर आय थिंक बाय एंड ऑफ नेक्स्ट इयर त्यामुळे अशा प्रकारचे सगळे आयकॉनिक प्रोजेक्ट हे मुंबई करता आपण तयार करतोय मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये जे आपण एसटीपी आहेत आपल्याला कल्पना असेल की मुंबईमध्ये मेजर पाणी सेटलिंग टँक्समधनं आपण सीवेज वॉटर हे समुद्रामध्ये सोडतो आपला समुद्र त्या ठिकाणी स्टिंक करतो त्या ठिकाणी तो घाणेरडा दिसतो याचं कारण हे सगळं पाणी त्या ठिकाणी जातं आणि म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी ट्रीट करून गेलं पाहिजे अशा प्रकारचा विषय होता मुख्यमंत्री असताना सातत्याने पाठपुरावा करून आपण याचे स्टँडर्ड्स तयार केले कारण सीमध्ये वॉटर डिस्चार्ज स्टँडर्ड्सच आपल्याकडे नव्हते ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मागे लागून आपण ते तयार केले आणि मला अतिशय आनंद आहे की आता नवीन सरकार आल्यानंतर बीएमसीनी एसटीपी बांधण्याकरता त्या ठिकाणी वर्क ऑर्डर्स दिले आपले पंतप्रधान मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलंय एकदा हे एसटीपी झाल्यानंतर आपलं 100% जे पाणी हे समुद्रामध्ये जाईल इट विल ऑल बी ट्रीटेड वॉटर त्यामुळे कुठेही घाणेरडं पाणी हे समुद्रात जाणार नाही समुद्रामध्ये वास येणार नाही आपलं मरीन लाईफ आपल्या मरीन लाईफला देखील एक नवीन संजीवनी या सगळ्या कामांमुळे मिळेल त्यामुळे एकीकडे ही सगळी कामं आज आपण करतोय मला हेही सांगायला आनंद होतो की आता जपानमध्ये असताना जपान सरकारशी एका अजून प्रोजेक्टबद्दल जवळपास आम्ही म्युच्युअली ते अग्री केलंय आणि तो म्हणजे मुंबईमध्ये फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात टॉरेन्शियल रेन्स असतात आणि त्यावेळी भरती आली की एकीकडे मुंबईत साठलेलं पाणी बाहेर जाण्याकरता समुद्राकडे रस्ता नसतो कारण समुद्रातलं पाणी भरतीने आतमध्ये येत असतं
आणि मग मुंबई बुडत असते आणि दरवेळेस आमच्या आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतं इथे पाणी शिरलंय तिथे पाणी शिरलंय. या समस्येपासून एक सूट मिळण्याकरता टोकियोने एक कंप्लीट अंडरग्राऊंड नेटवर्क तयार केलं की ज्याच्यामध्ये हे सगळं पाणी ते साठवून ठेवतात, ते वापरतातही किंवा ते सीमध्येही सोडतात, पण त्याच्यामुळे कितीही पाऊस आला तरी तिथे फ्लड येत नाही. त्याच धर्तीवर एक प्रोजेक्ट फ्लड मिटिगेशनचा मॅनेजमेंटचा आपण तयार केला आहे आणि त्याला जॅपनीज गव्हर्नमेंट मदत करणार आहे आणि तो प्रोजेक्ट जेव्हा आपण पूर्ण करू मला विश्वास आहे की कितीही पाऊस आला तरी मुंबईमध्ये पाणी साठलेलं आहे, मुंबई थांबलेली आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून सातत्याने ही सगळी कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की याच्यामध्ये रेझिडेंट्स असोसिएशन ज्यावेळेस ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात शेवटी हे सगळं करायचं कोणा करता आहे, हे रेझिडेंट्स करता करायचं आहे, कम्युनिटीज करता करायचं आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की तुम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये पार्टिसिपेट करता, तुम्ही फाईट करता, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण शेवटी जिथे अन्याय होतो तिथे फाईट देखील झाली पाहिजे, तीही करता तुम्ही आणि त्यातनं अतिशय सुंदर अशा प्रकारची गार्डन्स या ठिकाणी तयार होत आहेत. मी आश्वस्त करू इच्छितो राहुल जी आहेत, आम्ही सगळे आहोत, मंगल जी आहेत आणि विशेषतः मकरन आणि हर्षितांसारखे आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला जी सस्टेनेबल आणि लिव्हेबल मुंबई करायची आहे, इज ऑफ लिव्हिंग हे जे आपल्याला मोठ्या प्रमाणात आणायचं आहे. आज मेट्रोचं काम अतिशय वेगानं चाललंय, अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर 17 लाख लोक त्यातनं ट्रॅव्हल करतील आणि मुंबईचा ट्रॅफिक हा मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यातनं कमी करता येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे एक लिव्हेबल मुंबई आपण तयार करू आणि त्याकरता तुमचं सगळ्यांचं कोऑपरेशन मिळेल, तुमचा पाठिंबा मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा राहुलजी तुमचं, मकरनजींचं, हर्षिताचं मनापासून अभिनंदन करतो, रेझिडेंट असोसिएशनचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.